हॅलो गाईज, तर कसं तुम्ही सर्वजण? तर आपण जे नवीन इयरफोन जो की माईकवाला इयरफोन आहे, तर तो आपण परचेस केला आहे दिवाळीच्या अगोदर जाऊन परचेस केला होता. पण तो जो दिवाळीच्या दिवशी आला, ज्या दिवशी की लक्ष्मीपूजन होतं, तर आपण काय करू आता की हा जो आपण अनबॉक्स करूया, तुम्हाला सांगू घ्या की हा हेडफोन कसा आहे काय. तुम्हाला हे माहीतच आहे की RP90 इयरफोन हा जो की गेमिंग इयरफोन आहे, जो की हा PC मोबाईल, PS5, अजून जे काही 3.5 mm वाले चॅक असतील अशा इयरफोन्सला, इयरफोनवाल्या डिव्हायसेसला, अशा जॅकवाल्या, जॅक होलवाल्या डिव्हायसेसला ते कनेक्ट होतं. तर मी हे मोबाईलसाठी घेतलं आहे, मोबाईलसाठी काय गेमिंगसाठी घेतलं आहे, जे की मला पण लक्षात आलंच होतं की माझी माय क्वालिटी जी आहे थोडी म्हणजे डाऊन आहे, के डाऊन पण नाही की ऐकून येणार नाही, पण हां खूपच डाऊन होती. सो मी जे आता नवीन घेतला आहे RP90 चा इयरफोन, जे की तुम्ही पाहू शकताय, तर याला जे आपण साईडनेच काढूया कारण हे पूर्णपणे निघत नाही आहे. सो आपण काहीतरी करू शकतो यावर असं मला वाटतंय. सो बघूया मग की काय होतंय. तर जसं की तुम्ही पाहू शकताय, तर आपल्याला भेटलेले आत्ता हा RP90चा इयरफोन, जो की दिसतोयच आपण बाहेर काढून दाखवतो. ह्यासोबत एक माईकसुद्धा आहे जे की आपल्याला ना कॉरल लावून ठेवावं लागणार आहे, ते फक्त ह्याला कनेक्ट होईल, जे की माझा इयरफोन आहे तुम्हाला समोर दिसतोय, तुम्हाला त्यालाच कनेक्ट होईल, बाकी कोणत्याही डिवाइसला कनेक्ट होत नाही आहे, फक्त ह्यालाच. सो तो ॲडजस्टेबल अँड डिटॅचेबल माईक आणि हा इयरफोन, आणि ह्याची लेंथसुद्धा खूप जास्त आहे. इफ आर यू आर PC प्लेअर, तर तुम्हाला सुद्धा हे खूप उपयोगी ठरेल जर बेसिक लेवलवर तुम्हाला गेमिंग चालू करायची असेल तर. बाकी तुम्ही बघू शकता वायर किती लांब आहे, मे बी तुम्ही हा कॉम्प्युटरवर पण सुद्धा वापरू शकाल असं मला वाटतंय. मे बी कोणाकडे कॉम्प्युटर असेल तर ट्राय करून बघा. तुमच्याकडं हे इयरफोन असेल तर बाकी बिल्ड क्वालिटी बऱ्यापैकी चांगली आहे. आणि हो, इयर हुक्समुळे आपण गेम जर खेळत असू त्या टायमाला आपल्या कानातून ते पडणार नाही इयरफोन. सो माझ्या कानात तर हे फिट बसेल असं मला वाटतं आहे. बाकी माईक जे आपण ते सुद्धा जुळून पाहिलेलंच आहे, तर ते माईकसुद्धा चांगलं आहे आणि बाकी ते एक वेगळा माईक आहे आणि याचा डिटॅचेबल वेगळा माईक आहे. तर हा जो माईक आहे मेन जो आहे तो नॉर्मली प्रत्येक वायर हेडफोनमध्ये असतो, आणि जो डिटॅचेबल माईक आहे त्याने आपण समोरच्या प्लेअरला बोलू शकू विदाउट एनी मोर प्रॉब्लेम. तर तुम्हाला हा इयरफोन कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही सांगू शकताय. चालतं, आपण व्हिडिओ एखाद्या गेमप्ले व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी. बाय बाय अँड सी यू, बाय.